आता या आप्यांबरोबर खाण्यासाठी चटणी दाखवते तुम्हाला. त्याचं साहित्य आहे थोडस डाळ, एक टेबलस्पून डाळ आणि नारळ एक वाटी, एक टीस्पून आल्याचा किस, अर्धा टीस्पून मिरचीचा खरडा आहे, एक टीस्पून साखर आहे मीठ चवीप्रमाणे आणि थोडी कोथिंबीर. हे आधी नीट बारीक करायचं आणि मग सगळं बाकीचं साहित्य त्याच्यात घालायचं. आता झालं असेल बारीक जरा. हां होत आलंय. आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे ते जरा मिळू देईल. ही चटणी झाली आता आपली तयार. आता याच्यात आपण फोडणी घालणार आहोत खमंग, तर थोडी मोहरी छान तडतड द्यायची आणि उडदाची डाळ. आता तेल गरम करून त्याच्यात मोहरी, उडदाची डाळ, हिंग, कडीलिंब आणि लाल मिरचीचे तुकडे घातले अशी खमंग फोडणी केली आहे. ती आता आपण या चटणीवर घालू. ठीक आहे झाली ही चटणी तयार. तर आता हे असे आपले आप्पे आणि ही त्याच्याबरोबर चटणी तयार झाली. याची थोडीशी पातळ सरळ नक्की करून बघा घरी आणि आवडलं तर जरूर लाईक करा.